रेणुका काळे, अकोल्यातल्या गरीब घरातली एक मुलगी. घरच्या गरिबीमुळे शाही लग्नाची स्वप्न तिनं कधी पाहिलीच नाही. अकोल्याचे उपमहापौर विनोद मापारींच्या पुढाकारानं रेणुका आणि योगेशचा शाही विवाह सोहळा पार पडला. कौलखेड मधल्या रिंगरोडच्या मैदानात रविवारी त्यांचं लग्न झालं. गोपाल महाराज कामखेडकर यांच्या भागवत सप्ताहाचं मापारी दरवर्षी आयोजन करतात. यात कृष्ण रुक्मिणी विवाह सोहळा पार पडतो. याच धार्मिक कार्याला मापारींनी सामाजिक कार्याची जोड दिली. या लग्नासाठी सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेतला. पप्पाची परिस्थिती खूप खराब आहे, निश्चित झाला होता आणि मग लग्न मिळवत होते आणि खूप आनंद होते मला. हा रुक्मिणी सारखा मला खूप मान मिळाला, मला खूप छान वाटत आहे. माझी काही एवढी परिस्थिती नाही की मी जसं जसं मोठं लग्न करू शकतो, तर मग हिच्यामुळे इथं लग्न करतो आहे आणि लोकांनी मला जो मान सन्मान दिला इथं, तो म्हणजे माझ्या समाजच्या पलीकडे आहे. मागील वर्षापासून आपल्या विदर्भाची जी दयनीय अवस्था आहे शेतकऱ्यांची, गोरगरिबांची, ती बघता आम्ही मागच्या वर्षीपासून एक नवीन प्रथा इथे सुरू केली की श्रीकृष्ण विवाहाच्या ऐवजी एखाद्या अत्यंत गरजू किंवा गरीब कुटुंबातील एखाद्या जोडप्याचा विवाह लावायची पद्धत आम्ही मागील वर्षीपासून सुरू केलेली असून त्या जोडप्याला आम्ही त्याच्या संसार उपयोगी साहित्य देत असतो. विशेष अतिथी म्हणून सूर्योदय बालगृहातले, अनाथाश्रमातले, मूकबधिर विद्यालयातले मुलं मुली आणि वृद्धाश्रमातल्या ज्येष्ठ नागरिकांनीही हजेरी लावली होती. या भागवत सप्ताहात खरोखर एका म्हणजे गोरगरीब मुला मुलीचं लग्न लावण्यात आलेलं आहे आणि लग्नात आपण जो अनर्थ खर्च करतो तो खरोखर म्हणजे इथं वाचवण्यात आलेला आहे. इथं जमलेल्या सर्वांनीच रेणुका आणि योगेशसाठी भरभरून आशीर्वाद दिले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.